नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। संत तुकाराम महाराज पालखी श्री काळभैरवनाथ मंदिरात मुक्कामी येत असून पालखी स्वागताची तयारी, वारकऱ्यांच्या मुक्कामाची सुविधा, सुरक्षा याची जय्यत तयारी, यवत गाव पातळीवर यवत ग्रामपंचायत श्री काळभैरवनाथ देवस्थान यवत पोलीस स्टेशन यांच्या वतीनं सुरू आहे। आज सुरक्षा पाहणी दौऱ्यानिमित्त पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी काळभैरवनाथ मंदिर आणि परिसराच्या संपूर्ण सुरक्षेची पाहणी केली आणि माहिती घेतली। वारकऱ्यांना जास्तीत जास्त सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल दस, यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार उपस्थित होते। दौंडचे तहसीलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांनी देखील पालखी तळावरील सुविधा, स्वच्छता याची पाहणी केली। यावेळी यवतचे सरपंच समीर दोर्गे, ग्रामपंचायत सदस्य सदानंद दोर्गे, यवत काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सतीश दोर्गे, दत्तात्रय दोर्गे, विनायक दोर्गे, कैलास दोर्गे, माजी सरपंच शामराव शेंडगे, संजय दोर्गे, मयूर दोर्गे, सूरज सोर्गे, गणेश दोर्गे, चेतन ढवळे उपस्थित होते। रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी विजय कदम, दौंड। ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।